नमस्कार, मी भारत दत्तू, दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाइन्स। पिण्याच्या पाण्यासाठी महोद ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवरती जनाक्रोश मोर्चा। मंगळा परिसरामध्ये वीज कोसळल्याने एका म्हशीचा मृत्यू। ते पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीत विषारी औषध टाकून नागरिकांच्या जीवतास केला धोका निर्माण, या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवरती झाला गुन्हा दाखल। अकोल्यातील चोरट्याने 50,000 दागिने पळवले, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल। अवैध व्यवसायाला विरोध केल्यामुळे अॅट्रॉसिटी गणेश वानकर यांची माहिती। आत्मरक्षणाबरोबरच समाजातील सर्वच घटकांच्या रक्षणासाठी युतीने प्रशिक्षण घेतले पाहिजे, आमदार मंगल प्रभात लोढा यांचे आवाहन। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। सांगोला तालुक्यामध्ये सातत्याने शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यामध्ये असलेल्या महुद ग्रामपंचायतीला कोट्यावधी रुपयाचा निधी प्राप्त होऊनही विकासामुळे गाव दूर आहे। महुद ग्रामपंचायतीच्या नाकर्तेपणामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याबरोबर अनेक आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, असे डॉक्टर भाई गणपतराव देशमुख, सहकारी सुतगिरणीचे संचालक व माजी ग्रामपंचायत सदस्य महेंद्र बाजारे यांनी ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतीवर काढलेल्या जन आक्रोश मोर्चाला संबोधित करताना सांगितलं। येथील ग्रामपंचायतीचे 8 विरोधी सदस्य व ग्रामस्थांच्या वतीने विविध मागण्यांसाठी महुद ग्रामपंचायत कार्यालयावरती दिलीप नागणे व इतर 8 सदस्यांच्या नेतृत्वाखाली जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चा समोर बोलताना महेंद्र बाजारे पुढे म्हणाले की पिण्याच्या पाण्यासाठी विविध योजना असतानाही ग्रामपंचायत पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वेठीस धरत आहे। शिरभावी पाणीपुरवठा योजनेबाबत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना काही माहीत नसल्याचं दिसून आलेलं आहे। महुद ग्रामपंचायती सत्ता सातत्यानं शेतकरी कामगार पक्षाकडे आहे। नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवणं हे ग्रामपंचायतीचं कर्तव्य आहे। नागरिकांना सुविधा पुरवण्यासाठी ग्रामपंचायत टाळाटाळ करते आहे। निकृष्ट दर्जाचं काम केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं। मंगळा परिसरामध्ये सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसात एका म्हशीच्या अंगावरती वीज पडल्याने ती म्हैस जागेवरच मृत पावल्याची घटना घडलेली आहे। दरम्यान पशुवैद्यकीय अधिकारी यांनी म्हशीचे शवविच्छेदन केले असून तलाठ्यांनी सदर घटनेचा पंचनामा करून त्यांचा अहवाल महसूल विभागाकडे पाठवलेला आहे। सोमवारी सायंकाळी 5 वाजता आकाशामध्ये अचानक काळेकुट्ट ढग गोळा झाले। या दरम्यान अतिजोराचा वारा सुटून काही प्रमाणामध्ये मंगळा परिसरामध्ये पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्या। याच दरम्यान आकाशामध्ये मोठ्या आवाजात एक मोठी वीज कडाडली। ती वीज जुना मारापूर रोडवरती गट नंबर 2931 मधील संतोष बाळासाहेब वगैरे यांनी नुकतीच आणलेली गाबण म्हशीवरती वीज कोसळल्याने ती जागीच मयत झाली। परिणामी या घटनेमुळे त्या शेतकऱ्याच्या अंदाजे 70,000 रुपयाचं नुकसान झाल्याचं सांगितलेलं आहे। वगैरे या शेतकऱ्याकडे 5 म्हशी असून त्या शेडमध्ये बांधण्यात आलेल्या होत्या। मयत एक म्हैस बाहेर राहिली होती, या दरम्यान तिच्यावरती वीज कोसळली। पशुवैद्यकीय अधिकारी भोसले आणि मयत म्हशीचे शवविच्छेदन करून तसेच मंगळा सजेचे तलाठी समाधान वगैरे यांनी सदर घटनेचा पंचनामा करून त्याचा अहवाल महसूल विभागाकडे पाठवलेला आहे। डिक्सळ येथे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये जनावरांचे टॅक्टिक नावाचे गोचिड मारण्याचे विषारी औषध टाकल्याने नागरिकांच्या जीवास धोका निर्माण केल्याप्रकरणी अज्ञात इसमाच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। दरम्यान या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून त्या अज्ञात व्यक्तीचा तात्काळ पोलिसांनी शोध घेण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की डिक्सळ येथे जिल्हा परिषद शाळेच्या आवारामध्ये 8,000 लिटर क्षमतेची बैठी टाकी असून सदर टाकीपासून पूर्व बाजूस 50 फूट अंतरावरती ग्रामपंचायत कार्यालय आहे। सदर टाकीतून गावातील लोकांना पिण्याचं पाणी सोडण्यासाठी शिपाई विशाल मागडे याची नेमणूक केलेली आहे। रोजच्या रोज गावाला पाणी सोडणं तसेच पाण्याचे शुद्धीकरण करणं ही जबाबदारी शिपायावरती सोपवलेली आहे। दिनांक 3 जुलै रोजी सकाळी 9 वाजता पोलीस पाटील तुकाराम कांबळे यांनी फिर्यादी तथा ग्रामसेवक राहुल कांबळे यांच्या मोबाईलवरती फोन करून सांगितलं की आपल्या गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीमध्ये कोणीतरी अज्ञात इसमाने जनावराचे गोचिड मारण्याचं औषध टाकल्यानं पाणी दूषित झाले असल्याचं सांगतात। फिर्यादी हे तत्काळ सदर ठिकाणी आले, त्यावेळी तिथे गावचे सरपंच श्यामल पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ शिंदे व इतर लोक हजर होते। यावेळी पाहणी केली असता पाण्याचा उग्र वास येत होता, तसेच टाकीच्या पृष्ठभागावर पाहिले असता त्यावरती औषधाचे डागसुद्धा दिसून आले। टाकीच्या पूर्व बाजूस टॅक्टिक नावाचे मोकळी विषारी औषधाची रिकामी बाटली पडलेली दिसून आली। या घटनेवरून फिर्यादी व अन्य लोकांची खात्री पटली की कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं गावातील लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल
असे कृत्य केलेले आहे. दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलेलं आहे की याचा अधिक तपास प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक नोयमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत. अकोल्याचे कपाटामध्ये ठेवलेल्या सोन्याचे व चांदीचे दागिने अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून 50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली असून या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की दिनांक 2 जुलैच्या रात्री 10 ते 3 सकाळी 7 या दरम्यान अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून घरातील खोलीमध्ये कपाटात ठेवलेले 30,000 रुपये किमतीचे सोन्याचे 1 तोळ्याचे गंठण, 12,000 रुपये किमतीचे 4 ग्रॅम वजनाचे जुने गंठण, 20,000 रुपये किमतीचे चांदीचे 8 भार वजनाचे पैंजण असा 49,000 रुपयाचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेल्याची दिलेल्या फिर्यादीत म्हटलेलं आहे. दरम्यान फिर्यादीचे नाव देण्यास पोलिसांनी साफ नकार दिल्याचे त्याचं नाव अद्याप समजू शकलं नाही. अज्ञात चोरट्याचा शोध पोलीस घेत आहेत. बार्शी टोल नाक्याजवळ भोगाव हद्दीमध्ये अवैध दारू व्यवसायाला विरोध केल्यामुळे आपल्यावरती अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. लोकहिताची कामे करत असताना धमक्यांना आपण घाबरणार नाही असे सांगत खोट्या अट्रॉसिटीला आपण कायद्याने उत्तर देणार असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांनी सांगितलेलं आहे. सोलापूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये वानकर यांच्यासह 6 जणांविरुद्ध उषा मलिक हब्बू वय वर्ष 55 राहणार खेड तालुका उत्तर सोलापूर यांनी गुन्हा दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवरती वानकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे की संबंधित व्यक्ती सरकारी रस्त्यावरती अवैधरित्या बांधकाम करून विनापरवाना त्या जागेवरती दारूचं दुकान थाटण्याचा प्रयत्न करत आहे. याबाबतची आपण लिखित तक्रार सरपंच तलाठी, ग्रामसेवक आणि मंडलाधिकारी यांच्याकडे दिलेली आहे. या तक्रारीचा राग मनात धरून यापूर्वी संबंधिताने आपल्यावरती माझ्या दारूच्या व्यवसायाला जर अडचण निर्माण करत असाल तर मी तुमच्यावरती अट्रॉसिटी दाखल करणार आहे, शिवाय घरातील महिलांना पुढे करून विनयभंग यासारख्या केसेसमध्ये दाखल करणार आहेत अशी धमकी दिली असल्याचं वानकर यांनी सांगितलेलं आहे. आपण एक लोकप्रतिनिधी आहोत, आपणास सर्व जाती धर्माचा आदर आहे, जर आपण हे कृत्य केलं तर ते आपल्या हिताचं असू शकतं काय, माझ्यासारखा पक्षाचा जबाबदार पदाधिकारी अशी चूक कदापि करणार नाही असं वानकर म्हणाले. देशातील आणि राज्यातील महिला युती सक्षम झाल्या पाहिजेत, त्यांना त्यांच्या संरक्षणाकरता त्यांचं संरक्षण करता आलं पाहिजे ही काळाची गरज झालेली आहे. म्हणून राज्याच्या महिला व बाल विकास विभागाचे राजमाता जिजाऊ युवती संरक्षण प्रशिक्षण अभियान सुरू केलेलं आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युवतीने सहभाग घ्यावा असं आवाहन महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केलेलं आहे. केटरिंग कॉलेजच्या प्रांगणामध्ये सोमवारी सकाळी राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ युवती स्वरक्षण अभियानाचा शुभारंभ सोलापूरमधून करण्यात आला होता, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य, आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, रणजितसिंह मोहिते पाटील, सचिन कल्याण शेट्टी, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, कुलगुरू कामत, पंकज पाठक, कृष्णा पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, महिला बाल विकास अधिकारी उपस्थित होते. शिक्षण आणि नोकरी व्यवसायानिमित्त घराबाहेर पडलेल्या महिला युतींना सुरक्षता वाटावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यातील युवतींना स्वरक्षणाचे प्रशिक्षण देण्याची योजना तयार करण्यात आलेली आहे. त्यानुसार राजमाता जिजाऊ युवती स्वरक्षण प्रशिक्षण अभियानाच्या राज्यातील 22 ठिकाणी होत असून त्याचा शुभारंभ सोलापूरमधून करण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून प्रारंभी राज्यातील प्रत्येक तालुक्यातील 1,000 युवतींना स्वरक्षणाच्या प्रशिक्षणात देण्यात येणार आहे. सध्या 350,000 युवतींना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. यापुढे त्याची संख्या वाढवून जवळपास 35,00,000 युवतींना याचं प्रशिक्षण देण्याचा संकल्प करण्यात आल्याचं आमदार मंगल प्रभा लोढा यांनी सांगितलेलं आहे. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासाठी. नमस्कार.